मित्रांनो नमस्कार। केळी हे फळ कोणाला माहित नाही, पूर्ण जगभर केळी प्रसिद्ध आहे, बहुतेक ठिकाणी केळीचे उत्पन्न होते। आज आपण आलेलो आहोत महाराष्ट्रातील पाचोरा तालुक्यातील संगमेश्वर या गावी। संगमेश्वर हे गाव नगरदेवळा रेल्वे स्टेशन पासून खूप जवळ आहे। केळीची शेती आहे। आमचे नातेवाईक चुडामण पाटील यांच्या शेतात आपण आज आलेलो आहोत। सुरुवातीला केळीच्या झाडाला हे असे एक फूल लागते, त्याला कमळ सुद्धा म्हणतात। साधारणतः विटकरी रंगाचे हे कमळ आहे। बघा ह्या झाडाला केळी लागलेली आहे। आता बराच घड वाढलेला आहे। आता हे जे शेवटचं जे फूल आहे, आता हे आपल्याला काढून टाकायचं आहे। हां, स्वप्नील दादा काढत आहेत, व्हेरी गुड, ओके। आता याच्यामुळे काय होईल, ही केळी पूर्णपणे वाढायला भरायला मदत होईल। आणि हा जो रस पाझरतो आहे, हा कपड्यावर पडू द्यायचा नाही। याचा असा विटकरी रंगाचा डाग पडतो कपड्यावर की जो कधीच निघत नाही। केळीच्या बागेसाठी पाणी खूप प्रमाणात लागते। वेळोवेळी केलेली मशागत हळूहळू रंग धरू लागते आणि ही केळी हळूहळू अशी डेव्हलप होत जाते। केळीचा घड वजनाने परिपूर्ण होतो, तो खाली कोसळू नये म्हणून असे बांबूचे सपोर्टसुद्धा त्याला वेळप्रसंगी देतात। हे जे आता केळीचं झाड आहे, हे फूल आहे बघा, शेवटी ह्या फण्या बजाव्या लागतात। साधारणतः ह्या 10 फण्या असल्या की मग हे फूल आपण कट करायचं आहे, काढून ठेवायचं आहे। किती झाल्या तो? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 10। आता हे फूल आपल्याला काढायचं आहे। 10 नंतर एक सिंगल केट ठेवा लागतो। रोख नगदी उत्पन्न देणारे हे पीक आहे, पण याला खूप सांभाळावे लागते। सोसाट्याचा वारा, अचानक येणारी वावटळ, वादळ यापासून हे झाडं कधीकधी असे कोलॅप्स होतात। बघा हे केळीचं झाड पडलेलं आहे आणि हा केळीचा घड जमिनीवर पडलेला आहे, तर यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान होते। सर्व जगाचा पोशिंदा भूमिपुत्र आपल्या मुलाबाळांप्रमाणे शेतीचे संवर्धन करतो, शेतीची जोपासना करतो। दिवस पाहत नाही, रात्र पाहत नाही, त्याचे अहर्निश कष्ट चालू असतात। अशा या भूमिपुत्राला माझा त्रिवार सलाम, त्रिवार वंदन। जीवापाड जपलेले हे फळ पूर्ण विकसित झाल्यानंतर शेतकऱ्याला बाजारपेठेत उत्तम रोख पैसा मिळवून देतो, पण त्याच्यासाठी त्याची तगमग, त्याचे प्रामाणिक प्रयत्न, दिवस रात्राचे कष्ट सार्थकी लागलेले असतात। अशा ह्या शेतकरी राजाला, भूमिपुत्राला आपण न्याय दिलाच पाहिजे। सर्व जगाचा पोशिंदा हा शेतकरी राजा आहे, किसान आहे, भूमिपुत्र आहे। आमचे व्याही चुडामण अण्णांच्या शेतामध्ये अजून एक मला विशेष बाब पाहायला मिळाली। त्यांच्या शेतामध्ये 2 विहिरी आहेत। विशेष म्हणजे ह्या 2 विहिरी शेजारी शेजारी आहेत आणि त्या इंटरकनेक्टेड आहेत, खालून जोडल्या गेलेल्या आहेत एकमेकांना। फार प्राचीन काळापासून ही विहीर आहे, त्या आतमध्ये एकमेकाशी जोडल्या गेल्यामुळे पाण्याचं स्टोरेज भरपूर प्रमाणात राहतं आहे आणि एक सेपरेशन पण राहतं आहे। ही पूर्वजांची दृष्टी आहे
या दोन विहिरींपैकी ही एक विहीर खूप चांगल्या स्थितीत आहे आणि ही बाजूची विहीर बघा, ही थोडीशी आजूबाजूने पडझड झालेली आहे, त्याच्या आजूबाजूला थोडं हे झाड झुडूप वनस्पती पण उगलेल्या आहेत, पण ही जो आतला जो रस्ता आहे तो क्लिअर दिसतो आहे। ही आपल्या पूर्वजांची कमालीची योजना आहे, वॉटर मॅनेजमेंट अतिशय एक वेगळी गोष्ट आज आपल्याला इथे पाहायला मिळालेली आहे। कुणी माझ्या मनात लपले रे, कुणी माझ्या मनात लपले रे, कुणी माझ्या मनात लपले।